सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनय्य सर, अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. महाराष्ट्राची सेट परीक्षा 7 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. या परीक्षेत यश मिळविण्यासाठी तुम्ही मी लिहिलेले पेपर क्रमांक 1 पुस्तक मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करा. मार्केटमध्ये अनेक गुरुजन लेखकांनी पुस्तक लिहिलेलं आहेत, त्यांचाही अभ्यास करा किंवा माझाही अभ्यास करा. कोणाचाही एक पुस्तक घ्या, एक पुस्तक व्यवस्थित त्याचा ॲनालिसिस करा, त्या पुस्तकाचा व्यवस्थित ॲनालिसिस करा, मग एका पुस्तकावरती पूर्ण तुमचा लक्ष असू द्या. कारण वेळ खूप कमी आहे, मग कमी वेळेत आपल्याला वाचन करून रिझल्ट मिळवायचा आहे. खरं तर सेट परीक्षा पास होण्यात पेपर क्रमांक 1 महत्त्वाचा आहे. पेपर 1 एकूण 50 प्रश्न विचारतात, एका प्रश्नाला 2 आहे, तर 100 कमीत कमी 60 आपल्याला मिळाला पाहिजे. 54 ते 60 दरम्यान मार्क कसल्याही परिस्थितीत आपल्याला मिळालाच पाहिजे. माझा एक असा अनुभव आहे, पेपर 1 60, 70, 80, 90 मार्क आपण घेऊ शकतो आहे. मी मार्क घेऊन दाखवलं आहे. आणि जेव्हा मी वेगवेगळ्या राज्यात जाऊन पेपर दिलो, त्यावेळी माझ्या लक्षात असा आला की माझा रिझल्ट हा केवळ पेपर क्रमांक 1 आलेला आहे, त्यामुळे तुम्ही पेपर 1 जास्त लक्ष दिला पाहिजे. आणि पेपर 2 जे तुमचं विषयाचं आहे, तिथं तुम्हाला 200 गुणापैकी 100 गुणापर्यंत मार्क मिळाला पाहिजे. ओके, आता मी काय म्हणतो आहे ते तुम्ही खूप लक्षपूर्वक ऐका. सेट परीक्षाची तयारी करत असतानाच तुम्ही नेट परीक्षाही तयारी करा. नेट परीक्षा अवघड आहे, आपल्या हातून होत नाही. नेट परीक्षेमध्ये इंग्रजी मीडियममध्ये प्रश्न विचारतात, असे भीती मनात घेऊन बसलो तर नेट परीक्षा आपण लिहित नाही. माझा असा अनुभव आहे की मराठीत जेव्हा आपण महाराष्ट्राची सेट तयारी करतो, त्याचवेळी तुमचा मनामध्ये पॉझिटिव्ह विचार करा की मी नेटही पेपर देतो आणि नेट परीक्षेतही रिझल्ट मिळवतो. दोन्ही परीक्षांची सिलेबस एकच आहे. ओके, आणि पुढच्या वर्षापासून काहीतरी थोडं एक्झाम पॅटर्नमध्ये बदल होणार आहे. हा शेवटची एक संधी आहे, ह्या संधीचा तुम्ही फायदा घ्या. तर 2 पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही मिळून 160 तुम्हाला मार्क मिळाला पाहिजे, तो सेट असो किंवा नेट परीक्षा असो. हां, सेट परीक्षेमध्ये मराठी आणि इंग्लिश मीडियममध्ये प्रश्न विचारतात, नेट एक्झाममध्ये हिंदी आणि इंग्रजी माध्यमात प्रश्न विचारतात. तर पेपर क्रमांक 1 मी 3 लिहिलेले आहे. 3 आहे माझा. हा आहे मराठी मीडियममधला प्युअर मराठी, मराठी मीडियममधील हा पुस्तक आहे मराठी मीडियममधील. आणि हा इंग्लिश मीडियममधील पुस्तक आहे, इंग्लिश मीडियममधील. ओके, इंग्रजी माध्यम. वर केसेट म्हणून लिहिलो, परंतु ते केसेट असू द्या, महाराष्ट्राची सेट असू द्या किंवा NET नेट एक्झाम असू द्या, सगळ्यांचा सिलेबस एकच असतो. फक्त आतील कंटेंट महत्त्वाचा आहे. आणि हे पुस्तक सेट आणि नेट परीक्षेसाठी MCQ क्वेश्चन्स, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकात सर्वच्या सर्व प्रश्न इंग्लिश मीडियममधून लिहिलेले आहेत. लक्षात घ्या, हे मराठी मीडियमचं पुस्तक आहे. या पुस्तकात मराठी मीडियममधील थिअरी आणि मराठी मीडियममधील प्रश्न आणि थेरी दोन्ही या पुस्तकामध्ये आहे. ज्यांना फक्त मराठीच पुस्तक हवं आहे, मी फक्त मराठी मीडियमचाच अभ्यास करतो असे म्हणणारे विद्यार्थी, हे मराठी मीडियम 1 पुस्तक अभ्यास करा. तर माझा जर सल्ला विचारला तर मी असं म्हणतो की मराठी मीडियम पुस्तक वाचन करा, आणि या पुस्तकासोबत तुम्ही इंग्रजीचं पुस्तकसुद्धा तुमच्यासोबत असायला पाहिजे, हे इंग्लिश मीडियम. आणि त्यानंतर हे इंग्लिश मीडियमचं क्वेश्चन बँक कंपल्सरी तुमच्यासोबत असायला पाहिजे, हे वाचन करा. कारण हे प्रश्न एवढं महत्त्वाचं आहे
100% उद्याच्या सेट एक्झाममध्ये, महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये येणार, म्हणजे येणारच, त्याचं पूर्ण गॅरंटी मी देतो. ह्या गॅरंटीबद्दल, ह्याचं, या परीक्षाबद्दल एवढं प्रचंड आत्मविश्वास आहे मला. गेल्या 10 वर्षापासून अतिशय प्रामाणिकपणाने मी ह्याच्यामध्ये काम करीत आहे. आणि मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही मी सांगितल्याप्रमाणेच फॉलो करा आणि विश्वास ठेवून तुम्ही अभ्यास करा. कमी वेळेत कमी कंटेंट वाचन करून रिझल्ट आपल्याला मिळवायचा आहे. आणि माझं पुस्तक जर पाहिलं तर कंटेंट खूप कमी आहे, एवढंच छोटाचं पुस्तक, एवढं छोटं पुस्तक आहे नेट परीक्षेसाठी आणि महाराष्ट्राच्या सेट परीक्षेसाठी. एवढंच, एवढ्यामधूनच पेपरला प्रश्न येतो. आता उदाहरण देतो तुम्हाला, चॅलेंजिंग उदाहरण. खूप नम्रतापूर्वक हा वाक्य म्हणत आहे तुम्ही, हां, तुम्हाला माझं भावना तुम्ही पूर्ण पॉझिटिव्हमध्ये घेतला पाहिजे. आता एक्झाम्पल म्हणतो मी, आता उदाहरणार्थ युनिट नंबर 8 ICT, ओके, ICT-मध्ये किती पेजेस आहे बघा, किती पेजेस आहे, 1, 2, 3 4 आणि 5 चला हे नेक्स्ट टॉपिक म्हणजे 1, 2 फक्त 2 पेज पाठपुट पाहिलं तर 2 पेज 1 आणि 2 एवढंच 2 पेज वाचन केल्यानंतर तुम्हाला 10 मार्क मिळतो, म्हणजे मिळतोच. फक्त एवढंच अभ्यास करा अगोदर तुम्ही. ह्याच्यात लिहिलेले जे घटक आहे ना, ह्याच्यात लिहिलेले जे सेंटेन्स आहेत ना, ह्याच्यात लिहिलेले जे शब्द आहेत ना, तेवढंच तुमच्या लक्षात असायला पाहिजे. हे मिनिमम नॉलेज. उगा भरमसाट अभ्यास करण्यापेक्षा क्वालिटी रीडिंग आणि तो प्रोडक्टिव्ह रीडिंग, हे थेअरी वाचन झाल्यानंतर ह्या पुस्तकातील क्वेश्चन बँक वाचन केलं पाहिजे. आता तुम्हाला एक साधं आणि सोपं नियोजन सांगतो. हे मराठी मीडियममधलं पुस्तक, ह्याच्यात 10 युनिट आहेत, 10 युनिट, हां, 10 च्या 10 युनिटाबद्दल मी काही लिहिलो, प्रत्येक युनिटावरून फक्त 4-4 पेजेस थिअरॉटिकल नोट्स लिहिलेले आहेत, 4 पेजेस, आणि प्रत्येक युनिटवरून 4-4 पेजेस आपल्याला अभ्यास करायचा आहे, 4-4 पेजेस. आणि तुम्ही म्हणाल, सर 4 पेजेसमधून प्रश्न येतील का, 100%. आणि मी तुम्हाला, जेव्हा तुम्ही मला प्रश्न विचारताय ना, सर 4 पेजेसमधून प्रश्न येतील का, मग त्यावेळी माझा क्रॉस क्वेश्चन असा आहे की तुम्हाला 4 पेजेसमधलं ज्ञान आहेत का लक्षात. तुम्ही जर हो म्हणाल, सर मी 4 पेजेस परफेक्ट अभ्यास करतो, तर मीही तुम्हाला सांगतो परफेक्ट 10 मार्क तुम्हाला मिळतील. तुम्ही जर 4 पेजेस व्यवस्थित अभ्यास नाही केलं, तर मग तुम्हाला काय प्रश्न किती सोपा विचारलं तरी लक्षात राहणार नाही. मग हे 10 घटकापैकी पहिला घटक कोणता अभ्यास करा, युनिट क्रमांक चौथा कोणता आहे, कम्युनिकेशनचा टॉपिक ओपन करा ह्या पुस्तकातील, मराठी पुस्तकमधील कम्युनिकेशन युनिट. हे कम्युनिकेशनचं चॅप्टर आहे. ह्याच्यातील तुम्ही काय करा, फक्त पेज तरी मोजून घ्या तुम्ही. हे बघा, एक, दोन, तीन, चार. तर नेक्स्ट क्वेश्चन सुरू होतात, म्हणजे 4 पेजेस चौथ्या युनिटमधील 4 पेजेस आहे तसा नोट्स तुमच्या वहीमध्ये एकदा लिहा, व्यवस्थित लिहा, आणि लिहिताना कलर पेन वापर करा. महत्त्वाचे शब्द तुम्ही कलर पेनने लिहा, आणि 4 पेजेस वाचन झाल्यानंतर 4 पेजेस तुमच्या वहीमध्ये पुन्हा एकदा लिहिल्यानंतर, मग 4 म्हणजे ह्या 4th युनिटाशी संबंधित माझा व्हिडिओ एक्सप्लेनेशन केलेले व्हिडिओ
तुम्ही पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर मग पुन्हा ह्या इंग्लिश मीडियममधील चौथा युनिट, कम्युनिकेशनचा चौथा प्रकरण जो आहे ना इंग्लिश मीडियममध्ये, इंग्लिश मीडियम पुस्तकातील चौथा प्रकरण वाचन केला पाहिजे. इथं एक तुमचा मनामध्ये प्रश्न आहे, सर इंग्लिश वाचन केला पाहिजे का, हे कंपल्सरी आहे का, आपल्याला इंग्रजी कळत नाही आम्ही कशाला वाचन करू. तुम्हाला इंग्लिश समजत नाही किंवा समजत आहे त्याहीपेक्षा तुम्ही माझा सर ॲडवाईज, माझा सल्ला घेतला तर कंपल्सरी वाचन करा, न समजू द्या. परंतु मराठी मीडियममधला चौथा प्रकरण वाचन झाल्यानंतर इंग्लिश मीडियममधील ह्या पुस्तकातील जे कम्युनिकेशन युनिट आहे, बघा एक पेज, दोन पेज, तीन पेज, चार पेज, पाच पेज, सहा पेज झाला, एक दोन तीन चार पाच सहा, कम्युनिकेशन मराठी मीडियममधला चार पेज आणि इंग्लिश मीडियमला सहा पेजेस वाचन करा. या पेजेस सोडून बाहेरचा प्रश्न येत नाही. अतिशय नम्रतापूर्वक हा वाक्य म्हणतो मी. इंग्रजी जर समजत नसेल तर गुगल लेन्स म्हणून एक ॲप आहे, त्या गुगल लेन्स डाउनलोड करा तुमचा मोबाईलमध्ये. या इंग्रजीचा टॉपिकवरती टॉपिकवर फोटो काढा पेजवरती आणि ॲटोमॅटिकली इंग्लिश टू मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतील. आणि त्याच्यानंतर या घटकाच्या संबंधित म्हणजे ह्या पुस्तकामध्ये क्वेश्चन्स दिलेले आहेत. प्रत्येक टॉपिकवरून 500 प्रश्न आहेत आणि ते 500 प्रश्न तुम्ही वाचन करा. आता फॉर एक्झाम्पल युनिट क्रमांक कुठला सांगितलं मी, चौथा कम्युनिकेशन. हां, कम्युनिकेशनचे प्रश्न 142 पेजमध्ये, कमीत कमी किती प्रश्न आहेत, 500 प्रश्न आहेत. 500 प्रश्न वाचन करा कम्युनिकेशनचा. आणि एक कंडिशन असा आहे की हेच प्रश्न रिपीट पेपरला आलं तर तुम्हाला उत्तर सांगता यायला पाहिजे, अशा पद्धतीने हे वाचन करा. हे कम्युनिकेशन तर सगळ्यात सोपा 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 टॉपिक आहे कम्युनिकेशनचं. आणि दरवेळी ह्याच्यामधून प्रश्न येतो म्हणजे येतोच, हे मी म्हणतो आहे, तुमचा धानाय सर म्हणतो आहे, अनुभवाचा माणूस म्हणत आहे. एक एकदा श्रद्धा आणि विश्वास ठेवून ऐकला पाहिजे तुम्ही. किती प्रश्न आहेत बघा, 729 प्रश्न आहेत कम्युनिकेशन घटकाच्या आधारित. आणि तुम्ही म्हणाल सर इंग्रजी आहे कळत नाही, गुगल लेन्स डाउनलोड करा, गुगल लेन्स ॲपद्वारे तुम्ही ह्या प्रश्नावरती असं फोटो काढा, लगेच प्रश्न मराठी मीडियममध्ये ट्रान्सलेशन होतो. इंग्लिश प्रश्न मराठी मीडियममध्ये ट्रान्सलेशन होतोच. कोण एक्सपर्ट आहेत त्यांना थोडं विचारा तुम्ही, तुमच्या मित्रांना वगैरे, त्यांना कळतो गुगल लेन्सचा वापर कसा केला पाहिजे. हा झाला चौथा युनिट. चौथा युनिट झाल्यानंतर आठवा युनिट अभ्यास करा. आठवा युनिट ह्या मराठी पुस्तकातील आठवा युनिट, आठवा युनिट, आठवा युनिट कोणता आहे, ICT. ICT एक दोन तीन चार पाच पेज मराठीमधला पाच पेजेस वाचन करा. मग नंतर इंग्लिश मीडियममधील ICT, इंग्लिश पुस्तकमधील ICT, त्यानंतर इंग्लिश मीडियममधला क्वेश्चन बँक रेफर करा. त्याच्यानंतर वाटल्यास तर मराठी मीडियमचे प्रश्नसुद्धा तुम्ही वाचन करा. सर आम्हाला इंग्लिश कळत नाही, आम्हाला इंग्लिश पुस्तक नको, फक्त मराठी वाचन करत असेल तर मग तुम्ही मराठी वाचन करू शकता, तसं काय नाही. तुम्ही जर सायन्सचे विद्यार्थी असाल, कॉमर्सचे विद्यार्थी असाल तर कंपल्सरी तिन्ही पुस्तक वाचन कराच. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. मराठी मीडियमपेक्षा इंग्लिश मीडियमचे प्रश्न लवकर कळतो आपल्याला. ओके, पाच पेजेस अभ्यास करा. मग त्याच्यानंतर सर ह्याच्यामधील प्रश्न येतील का, हो पुन्हा एकदा तोच म्हणतो प्रश्न येणारच. फक्त 5 पेजेसमधला व्यवस्थित अभ्यास करा, कन्सेप्ट समजावून घ्या. आणि हे 5 पेजेस लिहित असताना मी खूप टू दी पॉईंट काय विचारणार आहे हे समजावूनच हे नोट्स लिहिलेले आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर युनिट क्रमांक 14 वाचन करा. सॉरी, 14 झाला, त्यानंतर 8 झाला, त्याच्यानंतर पहिला युनिट, युनिट क्रमांक 1,
युनिट क्रमांक 1 हा कोणता आहे? टीचिंग. प्रकरण क्रमांक 1 वाचन करा, एक युनिट नंबर 1. आणि इथं किती पेजेस आहे बघा, एक, त्याच्यानंतर हा, नंतर 2, त्याच्यानंतर हा 3, त्यानंतर प्रश्न सुरू होतात. 3 पेज लक्षात यायला लागलं तुम्हाला, 1, 2, 3 3 पेज व्यवस्थित वाचन करा ना, रिपीट रिपीट वाचन करा, समजावून वाचन करा, वाचन केलेलं नोटबुकमध्ये लिहा, लिहिल्यानंतर ह्या घटकाच्या संबंधित माझा व्हिडिओ बघा, व्हिडिओ पाहिल्यानंतर पुन्हा इंग्लिश मीडियममधला टीचिंग ॲप्टिट्यूड जो पहिला युनिट आहे ते वाचन करा. आता हे टीचिंग ॲप्टिट्यूड किती, एक पेज, 2 पेज, 3 पेज, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 झाला. मग त्यानंतर इंग्लिश मीडियममधील युनिट क्रमांक 1, युनिट क्रमांक 1 वाचन करा. ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ನಡ ಬರ ತೋರ್ಸ ನಾನು ಒಂದು ಪೇಜ್ ಅಪ್ಪ, ಅಲ್ಲಾದ್ರೆ ಗಣಿತ ತೋರಿದ ಈಗ ಹೋಗಿ ನಾ ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹಿಂಗೆ ಮಾತಾಡ್ಬಿಡಿಂಗ ನನಗೆ. ಅಂತ ಪಹಿಲಾ ಯೂನಿಟ್ ಝಾಲ್ಯಾನಂತರ ದಹಾವಾ ಯೂನಿಟ್ ಅಭ್ಯಾಸ ಕರ. ದಹಾವಾ ದಹಾವಾ ಕೊಂತಾ ಆಹೆ ಹೈಯರ್ ಎಜುಕೇಶನ್ ಉಚ್ಚ ಶಿಕ್ಷಣ ಪ್ರಣಾಲಿ. ದಹಾವಾ ಯೂನಿಟಾಚಾ ಹ್ಯಾಚ್ಯಾಮಧ್ಯೆ ದಿಲೇಲೆ ಜೆ ತೆ ಯೂನಿಟ್ ತುಮ್ಹೀ ವ್ಯವಸ್ಥಿತ ವಾಚನ ಕರ. आधी मराठी मीडियममधून वाचन करा, मग नंतर इंग्लिश मीडियममधून वाचन करा हायर एज्युकेशन. सारखा मी किती, एक 8-9 पेजेस आहे मराठीमधलं वाचन करा, मग इंग्लिश मीडियम पुस्तकमधील हायर एज्युकेशन, मग इंग्लिश मीडियममधलं क्वेश्चन्स सॉल्व करा. पहिल्यांदा चौथा युनिट, त्यानंतर 8वा युनिट, त्याच्यानंतर पहिला युनिट, त्यानंतर 10वा युनिट, त्याच्यानंतर दुसरा युनिट रिसर्च टॉपिक वाचन करा. दुसरा युनिट किती छोटे आहे बघा, रिसर्च टॉपिक हां, 1 पेज, 2 पेज, 3 पेज, 4 पेज, 4 पेज झाल्यानंतर प्रश्न सुरू होतात, प्रश्न आहेत मग इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. रिसर्चचे टॉपिक मराठी मीडियम वाचन झाल्यानंतर पुन्हा नोटबुकमध्ये 4 पेजेस व्यवस्थित लिहा, लिहिल्यानंतर माझं रिसर्चची व्हिडिओ बघा, लेक्चर बघा, हां लेक्चर बघितल्यानंतर पुन्हा इंग्लिश मीडियमची रिसर्चचे टॉपिक वाचन करा. रिसर्चचे टॉपिक किती पेज आहे मोजा, 1, 2, 3 त्यानंतर हे 4 झालं. त्याच्यानंतर ह्या पुस्तकातील क्वेश्चन बँक रेफर करा. कुठलं रिसर्चचे टॉपिक, हे आहे टेक्निक. त्याच्यानंतर युनिट क्रमांक 9वा पर्यावरण टॉपिक अभ्यास करा. पर्यावरण टॉपिक तर खूप सोपं आहे, फक्त कन्सेप्ट लक्षात घ्या तुम्ही. हां 9वा टॉपिक पर्यावरण झाल्यानंतर पुन्हा इंग्लिश मीडियममधलं पर्यावरण, त्यानंतर क्वेश्चन बँक, त्याच्यानंतर 9 झाल्यानंतर तिसरा म्हणजे हे पॅसेज कॉम्प्रेन्शन. एक पॅसेज दिलेले असतात, पॅसेजच्या खाली प्रश्न असतो, एका पॅसेजच्या खाली जे प्रश्न दिलेले असतात, एका प्रश्नाला एक उत्तर बरोबर असताना बाकीचे 3 पर्याय का चुकीचं आहे, सॉरी एकूण 5 प्रश्न असतात, ओके 3 प्रश्न आपण सोडवतो, 14 आणि 5 प्रश्नांचं उत्तर आपल्याला ह्या पॅसेजचा अर्थ, पॅसेजचा उद्देश, रायटर कोणत्या क्षेत्राशी संबंधित लिहिलेला आहे त्याच्यावरनं प्रश्न असतो, हे एकदा सराव करा. तिसरा झाल्यानंतर 6वा युनिट, 6वा युनिट हा गणिताशी संबंधित आहे, ओके गणित जर येत असेल तर व्यवस्थित समजावून घ्या, येत नसेल तर सोडून द्यायचं. अजिबात
त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. मला तर मेंटल एबिलिटी अजिबात येत नाही. येत नाही म्हणजे 5 प्रश्नापैकी 1 प्रश्न प्रामाणिक मी सोडवतो, 1 प्रश्न मला येतात, बाकीचे येत नाही. येत नाही म्हणून मी त्याला लई टेन्शन घेतलो नाही. येत नसलेले टॉपिक सोडून द्यायचं, सरळ सोडून द्यायचं. आणि दुसरा टॉपिक 6वा, हां 6वा झाल्यानंतर 7वा झाल्यानंतर 5वा युनिट, 5वा युनिट अभ्यास करा. तेही गणिताचे संबंध, लॉजिकल रिझनिंग आहे 5वा युनिट. ओके, त्याच्यानंतर 7वा युनिट कोणतं, डेटा इंटरप्रिटेशन, हे वाचन तुम्ही केला पाहिजे. आणि हे युनिट जर तुम्हाला खूप सोपं जात असेल तर सुरुवातीला हे 3 युनिट अभ्यास करा. कोणतं, 5, 6, 7, 5, 6, 7, हे गणिताची रिलेटेड आहे. जर हे घटक कळत नसेल तर ह्याला सोडून द्या, बाकीचे युनिट व्यवस्थित समजावून घ्या. कुठलं तर युनिट आपल्याला कसं आहे, अवघड आणि सोपं असे धडे असतात, तुमच्या अंडरस्टँडिंगप्रमाणे असतो. सगळं काय धडा सोपे नसतात, सगळे काय धडा अवघड नसतात. तुम्हाला जे सोपं युनिट वाटतं त्या सोप्या युनिटांचा तुम्ही व्यवस्थित आधी अभ्यास करा, मग तिथं तुम्ही मार्क घ्या. तुम्हाला काय 100 पैकी 100 घ्या असं म्हणालो नाही मी. 100 पैकी 60 आपल्याला मार्क मिळालं तरी बस, आपण परीक्षा पास होतो. परीक्षा पास होणं महत्त्वाचं आहे, रिझल्ट येणं महत्त्वाचं आहे. किती टक्क्याने रिझल्ट मिळालं हे कोणी विचारत नाही, किंवा मार्कावरून आपल्याला पुढं नोकरी मिळत नाही. मार्क नाही, फक्त क्वालिफाईड आहे का नाही हा कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. म्हणून शक्य झालं तर हे तिन्ही पुस्तके घ्या. शक्य झालं तर म्हणजे 100% हे तिन्ही पुस्तक घ्या, नाहीतर ॲटलिस्ट हा पेपर 1 तरी मराठी मीडियमचे पुस्तक तुमच्यासोबत असायला पाहिजे. ओके, हे माझं विनंती आहे तुम्हाला. आणि पेपर 1 तुम्ही जेवढं लक्ष द्याल तेवढं तुम्हाला जास्त मार्क मिळतो. ओके, पेपर 2 पेपर 1 जास्तीत जास्त लक्ष द्या आणि परीक्षा उत्तीर्ण व्हा. इथं पेपर 1 सिलेबस कमी आहे, कमी वेळेत अभ्यास होतो. आता मी पेज मोजलो, 1-1 चॅप्टरवरून 4-4 पेजेस, मग 4-4 पेजेस तुम्ही बाहेर काढलं तर किती राहतो, 4 × 10 म्हणजे 40 पेजमध्ये तुमचा अभ्यास होऊन जातो. 40 पेज अभ्यास केलं की तुम्हाला 100 गुणांचा अभ्यास होऊन जाईल, त्याच्यामध्ये 60 आपल्याला मार्क मिळवायचा आहे. सोपं अभ्यास करा. आणि खरंच सेट पेपर सोपे असतात. त्याचं उदाहरण काल कर्नाटकच्या सेट एक्झाममध्ये माझं पूर्ण प्लॅनिंग सक्सेस झालेलं आहे. आणि गेल्या वर्षी महाराष्ट्राचे सेट एक्झाममध्ये 75 विद्यार्थी महाराष्ट्राचा सेट परीक्षा पास झालेले आहेत. 26 मार्च 2023 रोजी जे महाराष्ट्राची परीक्षा होती त्या परीक्षेमध्ये. आणि जे विद्यार्थी माझ्या शब्दाला मान देऊन, माझ्यावर विश्वास ठेवून, मी दिलेले पुस्तक वाचन करून ते रिझल्ट घेतलेले आहेत, मिळवलेले आहेत, त्यामुळं तुम्हालाही रिझल्ट मिळतो. फक्त सकारात्मक विचार, वेळेचे महत्त्व, कमी वेळेत मॅक्झिमम रीडिंग, आणि ह्या 2 महिना बाकीचे काम थोडं कमी करा. जरी शाळेत असेल तर रजा मिळवण्याचे प्रयत्न करा, रजा मिळत नसेल तर ड्युटी करून सकाळी आणि संध्याकाळी फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास. सगळं गोष्ट कमी करा आणि अभ्यासावर केंद्रित करा आणि 100% रिझल्ट मिळतो. एकदा परीक्षा पास झालं नंतर काय वाचन करू नका. तुमचं सिलेबस जे असतो मुलांना शिकवण्यासाठी तो सिलेबस वाचन करा आणि तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवा आणि एक चांगलं प्राध्यापक व्हा. ओके, थँक्यू सो मच. तो तुम्ही होणारच एवढी आत्मविश्वास माझ्याकडे तर आहे. मी तुमच्यावर विश्वास ठेवलो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण हे युद्ध जिंकूया. थँक्यू सो मच, नमस्कार. पुस्तक पाहिजे असेल तर माझा नंबर तर आहे तुमच्याकडे, नसेल तर 7397847907. पुन्हा एकदा सांगतो, 7397847907 या नंबरला आधी मेसेज करा. मी माझ्या वेळेप्रमाणे तुम्हाला फोन करतो आणि पुस्तक स्पीड पोस्टाने पाठवून देतो. ओके, थँक्यू सो मच, नमस्कार.